आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल बटन नक्की प्रेस करा. महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचं दुधाचं आंदोलन. मित्रांनो नमस्कार, खांडवे पाटील युट्यूबवर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. दूध दरवाढीच्या मुद्द्यावरून आज राज्यभरात भाजपाकडून आंदोलन सुरू आहे. एकीकडे भाजपाचं आंदोलन सुरू असताना दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि माजी मंत्री सदा भगवत या एकेकाळच्या सहकाऱ्यामध्ये झोंपले आहे. राजू शेट्टी आता काजू शेट्टी झाला आहे. मंत्रिपद न मिळाल्यानं हा भंकप माणूस भ्रमिष्ठ झाल्याची जर टीका खोत यांनी केली आहे. तर सविस्तर बातमी बघण्याअगोदर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरसुद्धा प्रेस करा. तर चला आता बघूया सविस्तर बातमी. खोत यांच्या टीकेला शेट्टी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दूध दरवाढीसाठी केलेल्या आंदोलनात शेतकरीच न दिसल्यानं सदाभाऊ खोत भ्रमिष्ठ झाल्याचा पलटवार शेट्टी यांनी केला आहे. राजू शेट्टी भ्रमिष्ठ झाल्याचं म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरसंधान साधलं आहे. राजू शेट्टी भंकप माणूस असून राजू शेट्टीचा आता काजू शेट्टी झाला हा भंकप माणूस भ्रमिष्ठ झाला आहे. प्रत्येक गावात देवाच्या नावानं एक ओळू रेडा सोडलेला असतो, तसा हा रेडा आहे. त्याला शेतकऱ्यांनी सोडून दिलंय. हा रेडा आता दिसेल त्या पिकात तोंड घालू लागला आहे. अशा शब्दामध्ये खोत यांनी शेट्टीवर गाणागाती टीका केली आहे. सदाभू खोत दोन वेळा खासदार करायला त्या रेड्याबरोबर होता. तेव्हा दोन्ही हातांनी सदाभूंना गाजर दाखवत होता. तेव्हा सदाभू चालवत होता. पण आता त्यांना सत्ता मिळाली नाही, केंद्रात मंत्रीपदही मिळालं नाही, पण त्यांच्या सहकार्याला मंत्रिपद मिळालं, त्यामुळे लगेच पोटात गोळा आला. अशा शब्दात खोत यांनी शरसंधान साधलं आहे. आता आंदोलन कशासाठी करता? तुम्हीच सरकारमध्ये आहात, तुम्हीच सरकारला पाठिंबा दिला आहे, मग द्या ना शेतकऱ्याला न्याय मिळून. आंदोलनाची नाटकं कशासाठी करता? असा सवाल खोत यांनी उपस्थित केला आहे. राजू शेट्टी माझ्यावर आरोप करतात, या देशात न्यायव्यवस्था आहे, त्यांच्याकडे पुरावे असल्यास त्यांनी न्यायालयात जावं. सदाभाऊंना त्यांच्यासारखं 300-400 एकर जमीन घेऊन ठेवलेल्या नाहीत. सरकारला आंदोलनाची भीती दाखवून सहकाऱ्यांना पेट्रोल पंप संस्था काढलेले नाहीत, अशी टीका खोत यांनी केली आहे. खोत यांच्या टीकेला उत्तर देताना राजू शेट्टींनी दरवाढीच्या आंदोलनाचा फज्जा उडवल्याचं म्हटलं आहे. भाजपच्या आजच्या आंदोलनाचा फज्जा उडाला आहे. त्यांच्या आंदोलनात शेतकरी कुठेच दिसला नाही, त्यामुळे आता सदाभाऊ खोत भ्रमिष्ठासारखे आरोप करत आहेत, असा पलटवार शेट्टी यांनी केला आहे. तर मित्रांनो, राजू शेट्टी यांच्या वक्तव्याबद्दल तुमचं काय मत आहे? जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरसुद्धा प्रेस करा.